वेलकम बैक टू माय चैनल। मी उर्मिला आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करते। आज आहे बुधवार आणि वेळ आहे संध्याकाळची, 4 वाजून गेलेत आणि मी आणि पिल्लू इथे थोडंसं टाइमपास चालू आहे सकाळपासून। इथे पिल्लूने आपल्या बाबूला रेडी केलंय आणि ती त्याच्याबरोबर खेळते। सकाळपासून खूप खेळून झाली आहे, थोडंफार जेवली आहे। तर उद्या आहे आषाढी एकादशी, सो उद्याचं थोडंसं प्रिपरेशन आता मी करून ठेवणार आहे। सो गेल्या वर्षी पिल्लूला फक्त फ्रॉक घालून माळा वगैरे घातलेली आई आणि पप्पा होते गेल्या वर्षी आषाढी एकादशीला। नंतर तुझे तिचे थोडेसे फोटो काढले, तेव्हा ती 8 ते 9 महिन्याची असणार। सो तेव्हाच भावाने म्हणजे पिल्लूच्या मामाने तिला सदरा आणि पॅन्ट आणि टाळ घेतलेला, पण तो आला नव्हता तेव्हा, म्हणजे त्याला ट्रेन भेटली नव्हती। सो तो आला नव्हता म्हणून तेव्हा त्याचं फोटोशूट वगैरे त्याचा घातलाच नव्हता। मग पिल्लूचं जेव्हा पहिले केस कट केलेले ना, तेव्हा तो सदरा आणि घातलेला, तो धुवून वगैरे मी ठेवून ठेवलेला। सो आता तो थोडासा चुरगळलाय आणि उद्या लागणार आहे आणि सकाळी लागणार आहे। सो आता टाइम आहे थोडा, म्हटलं त्याला इस्त्री करून घेऊया। आणि टोपी पण डॅडूने पूजेला घातलेली तिची, आमची सत्यनारायणची पूजा होती तेव्हा आईने ते कधी पिशवीत घातली माझ्या लक्षात पण नाही। ती आता शोधताना हे भेटलं मला, तर खूप मोठी आहे त्याच्यामुळे ते सेफ्टी पिन लावली आहे थोडीशी मागे धरून, म्हणजे तिच्या डोक्याला व्यवस्थित बसते। सो आता तेच थोडंसं इस्त्री वगैरे करून ठेवते, म्हणजे उद्या मला फटाफट तिची तयारी करून तिला व्यवस्थित तयार करून मग तिचे रील वगैरे आणि थोडेसे फोटो वगैरे काढता येईल। आणि खरं तर रखुमाई बनवायला चांगलं होतं, पण बोडकीच्या केसावर, बोडकीला केसच नाही आहे, सो रखुमाईचा फील थोडासा येणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं ह्यावर्षी थोडंसं वारकरीच बनूया आपण। पुढच्या वर्षी बघू रखुमाईचं केस जर नाही कापले तर, डिपेंड आहे तिच्या केसांवर। सो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। आणि आज काय होतंय ते थोडंफार शेअर करते। आणि कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंय मी 2 कुंड्या बनवल्या, ते पण तुमच्याबरोबर शेअर करते। थोडंसं फिनिशिंग एका कुंडीचं बाकी आहे, ते पण आज करून घेईन। चला दिवसाची सुरुवात, ब्लॉगची सुरुवात। दुसरी गोष्ट म्हणजे कुंडी दाखवायची होती, हे ना कपड्यांपासून बनवली आहे मी। पॅन्टचे 2 पाय असतात ना, ते एकत्र, हे हा एका बाजूचा एक पायाचा भाग आहे आणि हा तो मधून असा शिवला आणि मस्त अशी कुंडी बनवली बघा। कारण मला आता मोठ्या कुंड्या लागणार आहेत आणि शिफ्टिंगच्या वेळी कसं टेन्शन येणार नाही जास्त कुंड्या घेताना, वजन पण कुंडीचं असतं ना, म्हणून मग मी अशी आयडिया केली। आणि ही बघा, ही पॅन्टची एक बनवली आहे, पण हिला कसं आतून कोटिंग दिलं आहे सिमेंटचं, तसं दिलं नाही ह्याला अजून, ते आता देणार आहे मी। तर हे बघा, ही अशी एक बनवली, ही 2 बनवली, अशी 4-5 बनवायची आहे। त्या दिवशी जाऊन 4 किलो सिमेंट घेऊन आली आहे पिल्लूला घेऊन जाऊन। सो कहर झाला तो, जाम दमली मी, कारण पिल्लूला घेऊन ते सिमेंट पण हातात आणि छत्री पण, पाऊस होता। सो आता ह्याला ना मी फक्त आतून थोडंसं स्ट्रॉंगपणा येतो जेव्हा सिमेंटचा कोटिंग बाहेरून आणि आतून परत करायचं 2 वेळा, ह्याला 2 वेळा झालंय, अजून ह्याला व्हायचं आहे। सो ते आता मी करून घेते, म्हणजे ते रात्रभर सुकेल। काही लोकांना हे वेडेपणा वाटेल मी जे काम करते ते, पण जे झाडं लावतात, ज्यांना झाडं लावायची आवड आहे आणि पैसे पण वाचवायचे असतील माझ्यासारखे, तर त्यांना हे काम बघायला खूप आवडेल। कारण झाडं लावण्यापेक्षा झाडांना जी ॲसेसरी लागते ना, उदाहरणार्थ कुंड्या, त्याच खूप महाग असतात आणि जड पण असतात। जर सिमेंटची घ्यायला गेली कुंडी तर खूप जड असते आणि आमच्यासारखं जर शिफ्टिंग करावं लागतं 2-3 वर्षांनी, तेव्हा त्या शिफ्ट करायला शिव्या खायला लागतात। शिफ्ट काय आपण करू शकत नाही, फक्त आपण लावू शकतो झाडं। आणि गावावरून आणलेली खूप सारी कटिंग आहेत, ती मस्त अशी, त्यांना रूट्स पण आणली आहे, पालवी पण आली, आणि ती मला आता रिपोर्ट करायची आणि त्याच्यासाठी कुंड्या खूप लागणार आहे। ज्यांना गरज आहे ना मला, ज्यांना कुंडी नेसेसरी घ्यावीच लागणार त्यांना मी घेणार आहे, पण ज्यांना मला असं वाटतं की नाही लागणार ह्या कुंड्यांमध्ये चालू शकतं अशा रोपांना मी या कुंडीमध्ये लावणार। आणि पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच आणि तुमच्यावर शेअर नक्की करेन मी काय काय करते झाडांच्या बाबतीतलं ते सगळं। काय आहे ते? तू बाळ आहे छोट, तुझी छोट्यापणीची आहेत ते, तू एकदम ह्या बाबूला घाल ना, तू ह्या बाबूला घाल, ह्या बाबूला घाल, ये कर बाबूला, बाबूला ये कर, ये कर,
ये अशी अशी घेऊन ये कर अशी अशी घेऊन हातात ये कर हातात घेऊन ये कर चल ये तर आता मी आली किचन मध्ये आणि किचन मध्ये जे काम आहे ते माझं आजचं काम आहे. मी साय जमा करून ठेवते पिल्लूचे जे दूध आहे रोजचं त्याच्यातून. तर हा डब्बा आहे जो भरला की मग मी तूप काढते म्हणजे घी काढते. तर आज मी तेच काम करायचं ठरवलेलं आणि संध्याकाळ झाली आणि हे काम करताना माहिती आहे ना ढवळायचं खूप लागतं तेव्हा कुठेतरी थोडंसं तूप मिळतं. जेवढा ज्या गोष्टीला जास्त वेळ तेवढं ती गोष्ट महाग किंवा चांगली भेटते आपल्याला. तर स्वस्त दूध त्याच्यानंतर दही पनीर ताक वगैरे 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 लास्टला तूप कारण त्याला वेळ लागतो जास्त मेहनत घ्यावी लागते. तर इथे मी पहिलं दमनला असताना आम्ही म्हशीचं दूध घ्यायचो तेव्हा त्याला साय जास्त येते जाड आणि खूप खूप लवकर लवकर म्हणजे अन्नाचं भरायचं ते साईचं भांडं. पण आता गाईच्या दुधाला एवढी साय काही येत नाही. सो मी हा छोटासाच डबा ठेवला आहे साईला जेवढी येते तेवढा. मग तो डबा भरला की मग मी काढायला घेते. तर याच्यामध्ये मी पीठ घालून करते लोणी वगैरे ते पहिलं काढत बसत नाही त्याला वेळ पण जातो. आणि आता असंही हे ढवळायचंच आहे आणि ती प्रोसिजर मला खूप लेंदी वाटते. तर आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं तूप सुटायला लागलं. पण असं मला असं वाटतं की हे सुटतं ना तूप तेव्हाच ते थोडं थोडं काढून घ्यायचं कारण नंतर ह्या जो आपला मावा राहतो खवा मावा काय बोलतात त्याला ते त्याच्यामध्ये जास्त तूप निघून जातं. म्हणजे आता दिसते एवढंच आणि शेवटी बघा तुम्ही गाळणीने थंड झाल्यावर एवढंसं तूप भेटलं आहे. पण एवढं करून पूर्ण होतं कारण पिल्लूला जेवणात लागतं. मी कधी कधी बटर यूज करते. जेवण वगैरे झालंय करून रात्रीची वेळ झोपायची तयारी चाललेली. पण त्याच्या आधी एक काम असतं ते म्हणजे हे म्हणजे कुंड्या वगैरे चालू आहेत बनवायचं त्याच्यावर रात्री पाणी मारून ठेवते कारण ते मग जेवढं तुम्ही जास्त पाणी माराल तेवढं ती टणक बनते. सो हेच आता करते. आणि अजून एक काम आहे तर त्याच्या आधी पिल्लूला झोपवणार आणि त्याच्यानंतर मग मी ते काम सुरू करणार आहे कारण त्या कामाला मला एकांत पाहिजे आहे. तर तुम्हाला समजेलच पुढे काय आहे ते. तर पिल्लूला वगैरे झोपवलं आहे आणि जे माझं मेन काम आहे ते म्हणजे हे वाजलेत 11 आणि हे काम पिल्लूला घेऊन मी करू शकत नाही. तर माझं डोक्यात खूप दिवस चालू होतं हे करायचं आहे कारण हे जे झाड आहे ते मोठ्या पानांचं आहे मनी प्लांट आहे ते बघू शकता बॉटमला किती मोठी मोठी पानं आहेत. पण जेव्हा आता त्यांची एवढी वाढ भरमसाट होते ना पण याची पानाची साईज खूपच लहान होते खूपच त्याच्यामुळे ते सुटच होत नाही आणि माझ्या जीवाला कुठेतरी हे होत आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं आज ह्याला ह्याचा सगळा जो प्रॉब्लेम आहे तो मॉस्टिकचा आहे कारण ही मॉस्टिक पाणी होल्ड करत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या एरियल रूट आहेत ह्याला ते त्यांना पाणी भेटत नाही आहे. सो त्याच्यामुळे कदाचित हे असं होत असणार असं मला वाटतं कारण हे आम्ही जिथून काढून आणलेलं ते झाडाच्या सपोर्टला होतं. सो मी घाबरत का होईना डेअरिंग केलं आहे कारण हे तुटलं तरी जीव माझा जाणारच आहे. आणि असं पण मी त्याला खूप जपते पिल्लूपासून किती वाचवावं लागतं त्याला. सो मी हळूहळू सावकाशपणे ते काढते कारण जर पिल्लूला घेऊन हे केलं ना तर पिल्लू कुठलं नाही कुठलं एक तरी फांदी त्याची ओढणार. तर भरपूर असं ते वाढलं आहे फक्त त्याच्या पानाची साईज आहे ती खूप छोटी झाली त्याच्यामुळे मला ही मॉनस्टिकला मी आता गोलपाट असतो ना जे आपण भाजीवाल्यांकडून भेटतात ते हावाला तो घेतला. त्याच्यात खूप मॅटर केला मी कारण गोणपाट खूप जाड होता आणि तो कापायला माझ्याकडे एवढी कत्री पण नव्हती की धार पण नव्हती त्याला एवढी. खूप प्रकारे ते ॲडजस्ट करून बघितलं कारण काट जी मॉन्स्टिक होती ती लहान होती आणि गोणपाट खूप मोठा होत होता. एक तर त्याला कापायचं तरी होतं नाही तर फोल्ड करून बांधायचं होतं आणि ऑलरेडी मॉन्स्टिक जाडी होती आणि त्याच्यात आणि हे घातल्यावर ते अजूनच जाडं दिसत होतं. तरी पण मी तो ट्राय केला कारण कात्री असली असती तर मी कापायला भेटलं असताना तर ह्या छोट्या कात्रीने खूप वेळ लागत होता आणि त्याचं जे खालचं पार्ट आहे तो घट्ट होता तो म्हणजे तो कात्रीने कापत नव्हता. तरी पण मी ही अशी बनवली लावून बघितली पण त्याचा जो खालचा गोणपाट खूप मोठा असल्याने कुंडीमध्ये तो मातीला चिकटत होता त्याच्यामुळे ते फंगल वगैरे होतील कुजेल भिजेल तो गोणपाट. म्हणून मग मी तसं नाही केलं परत सगळं काढलं. या सगळ्यामध्ये पिल्लू एकदा उठली तिला परत झोपून आली कारण आमच्या नळाचं ना आता पाण्याचा प्रॉब्लेम चालू असतो ना टायमिंगवर पाणी येतं त्यामुळे नळाला वाटतं एअर धरला आहे. त्याच्यावर होता सुरा म्हणजे सुरी होती जे भाजी वगैरे कट करायची ती खाली पडली आणि पिल्लू तिथे उठली आणि मामा करायला लागले. सो
तो तिला तर झोपून आली. इथे जुगाड चालू आहे माझं, नक्की काय करू ते कळत नव्हतं. मला हात गुणपट्ट लावायचं होतं कारण गुणपट्टला पाणी होल्ड होणार होतं. सो मग मी काय केलं, दोन पार्ट केले त्याचे आणि मग तो एक तो गुंडाळाला मस्त असा. आणि तुम्हाला दाखवते त्याचा फायनल आपलं कसं होतं आहे ते. पण हे करायला खूप वेळ लागला मला, तासभराचा वेळ लागला. परत ते गुंडाळताना तो प्रॉब्लेम होत होता कारण एकटीला गुंडाळता येत नव्हतं, जमत नव्हतं कारण इथून दोन तीन ब्रांचेस आहेत त्यामुळे ते पडत होते. सो त्याला पण थोडा वेळ लागला. पण पिल्लू नसली ना हे काम करताना, त्यामुळे माझं थोडंसं फास झालं, नाही तर ह्याच कामाला मला 2 ते 3 तास लागले असते मस्त असे. त्यामुळे थोडंसं सावकाश का होईना आवाज न करता मी हे सगळं काम केलं. आणि इथे बरेच प्रॉब्लेम फेस करत होती मी, पण ते सांगणार कोणाला, काढलं तर आहे आणि ते तर निभवायचंच आहे, पूर्ण करायचंच आहे. काय होत होतं, मनी प्लांटचं वजन आणि ते मॉन्स्टिकचं वजन खूप होत होतं. आणि मॉन्स्टिक एका साईडला पडत होती, म्हणजे एका साईडने झुकत होती कारण कुंडीमध्ये माती पूर्ण फिल नाही आहे, अर्धी आहे. सो त्याच्याबद्दल तर हे काम मी तर उद्या करणार कारण बाहेर माती आहे ते. मग हे 2 ते 3 वेळा मी सोडून सोडून परत लावलं कारण मॉन्स्टिक तिथे होल्डच होत नव्हती, कारण मी ती काढलेली पूर्ण सपोर्टने होती, ती मी मातीतून आता काढली, त्याच्यामुळे त्याचा सपोर्ट सगळा हलला आहे. सो इथे थोडा वेळ लागला. उद्या काय करायचं, त्याच्या बाजूने माती घालायची आणि मस्त अशी फिट करून ठेवायची, म्हणजे आपलं मनी प्लांट पण आता मस्त असं वाढायला सुरू होईल. आय होप हे वाढेल आता, कारण तुम्ही खालची पानं बघूच शकता किती मोठी आहे. वरची पानं एकदम छोटी 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 आली आहे. सो हे मॉइश्चरचा खेळ आहे सगळ्या मनी प्लांट बरोबर. सो नक्कीच हे सॉल्ट होईल आणि मी तुमच्याबरोबर शेअर करेनच. आता ही मेहनत तर घेतलीच आहे, कारण मला झोपच पडे ना हात, तर म्हटलं जाऊ दे काय होईल ते होईल, आज हे काम करायचंच आहे पूर्ण. हे काम आता पूर्ण झालं आहे. झाड पण म्हणणार ही कुठून बाई आली आणि मला रात्री तर झोपलेलं उठवलं असं, पण झालं आहे त्याचं काम. आता ते आराम करेल, मी पण जाते आराम करायला, कारण बे 12 वाजले बरोबर 1 तास लागला मला ह्या कामाला. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.